नमस्कार. गुड लाईफ विथ सीमाची सफर आज आलेली आहे एका इंटरेस्टिंग अशा ठिकाणी. तर आज आपण आलेलो आहोत एका स्टेशनवरती, पण हे स्टेशन एकदम ऑर्डनरी नाही. इथं खूप साऱ्या स्पेशल गोष्टी घडलेल्या आहेत. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे अजय देवगणची जी मूवी आहे भगतसिंग, त्याचं लाहोर स्टेशन जे तुम्हाला दाखवलेलं आहे त्याचं शूटिंग पूर्ण या स्टेशनवरती झालेलं आहे. तर हे स्टेशन कुठे आहे, या स्टेशनमध्ये अजून कोणकोणत्या शूटिंग झालेल्या आहेत, ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या स्टेशनवरती शूटिंग झालेले चित्रपटांचे काही सीन मी या व्हिडिओच्या शेवटी टाकणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. तर या स्टेशनच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला उजव्या साईडला एक माहिती दिसते. ही माहितीसुद्धा इंग्रजकालीन आहे, तर इथे तुम्ही ही माहिती वाचू शकता. तर हे स्टेशन फक्त एक वास्तू नाही, तर हे स्टेशन ॲक्टिव आहे. इथे येण्याजाण्यासाठी ट्रेन उपलब्ध आहेत. तर ज्यावेळेस चित्रपटाच्या किंवा कोणत्याही इथे शूटिंग होतात त्यावेळेस हे पूर्ण स्टेशन पॅक केलं जातं. आणि प्रवाशांच्या ट्रेन वगैरे असतील तर त्यांचं तिकीट पाहूनच आतमध्ये त्यांना प्रवेश दिला जातो. तर अशा पद्धतीचं हे पूर्णपणे स्टेशन आहे, अगदी इंग्रजकालीन ही वास्तू आहे. तर या स्टेशनबद्दल माहिती इथले स्थानिक तुम्हाला सांगणार आहेत. तर नमस्कार, तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी वैभव जगताप. मी याच गावचा रहिवासी आहे आणि मी तुम्हाला आज या रेल्वे स्टेशनबद्दल थोडीशी माहिती थोडक्यात सांगतो. तर हे रेल्वे स्टेशन आहे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वाटार स्टेशन. तर हे इंग्रजांच्या काळातील रेल्वे स्टेशन आहे. इथं एक आणि कराडच्या बाजूला एक असे दोन रेल्वे स्टेशन आहेत जे इंग्रजांच्या काळापासून आहेत. तर हे रेल्वे स्टेशन इंग्रज त्यावेळेस त्यांच्या काळी इथून हे स्टेशनला म्हणजे पाचगणे आणि महाबळेश्वर येथे जाण्यासाठी वापरायचे. तर ते पुणे किंवा मुंबईवरून रेल्वेनं इथे यायचे आणि इथून मग तिकडं जाण्यासाठी घोडागाडीचा वापर करायचे. तर ते घोडागाडी जाण्यासाठी ते रस्त्याच्या बाजूला दोन्ही साईडला नाही का वडाची झाडं वगैरे त्यांनी त्यावेळेपासून ते डेव्हलप केलेले आहे. आता सांगितल्याप्रमाणे हाच तो रस्ता ज्या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी वडाची झाडे लावलेली आहेत. तर ही वडाची झाडे खूप जुनी आहेत आणि रस्त्याच्या दुतर्फा लावल्यामुळे रस्त्यावर पूर्णपणे सावली राहते. तर या वाठार या नावाविषयी एक आख्यायिका आहे, ती काय आहे ती आता आपण ऐकूया. वाटार स्टेशन हे नाव कसं पडलं, तर थोडक्यात त्याचा इतिहास असा आहे. ते खरे खोटे मला पण एवढं नाही का, पण मी लहानपणापासून ऐकतो. तर तसं असं आहे की जे इंग्रज पूर्वी नाही का इथं स्टॉप घ्यायचे ना, तर इथं ते पाणी भरायसाठी नाही का थांबायचे. तर ते वॉटर स्टेशन असं म्हणायचे त्याला, नाही का म्हणजे त्या इंजिनला पाणी वगैरे लागायचे ना, ते पूर्ण रेल्वेमध्ये पाणी भरायचे तर ते वॉटर स्टेशन असं म्हणायचे. पण ते लोकांनी नंतर उच्चार करत करत ते असं वॉटर स्टेशन असं झालं ते, पण ॲक्च्युली वॉटर स्टेशन असं म्हणायचे या स्टेशनला. तर या स्टेशनवरती खूप साऱ्या पिक्चरचे शूटिंग झालेले आहेत. ते कोणत्या कोणत्या ते कोणकोणत्या पिक्चरचे शूटिंग झालेले आहेत ते आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया. इथं मला आठवते पहिलं शूटिंग मी साधारण 34 असेल, तर अजय देवगणचा भगतसिंग मूवी त्या पिक्चरचं शूटिंग इथं झालं आहे. तर त्यावेळेस अजय देवगण चं ते फायटिंगचा एक सीन आहे इथला. परत आता लॅटेस्टमध्ये म्हणाल तर RRR मूवीचं इथं शूटिंग झालं आहे. रामचरण आले होते मागच्याच महिन्यात. त्यात एक जुन्या रेल्वेचा सीन आहे, त्यात फायटिंगचा सीन येतो पण. परत त्याच्यानंतर Dabang 3 शूटिंग झालं आहे, पहिला दबंग मूवी होता त्याचं पण शूटिंग झालं आहे. परत तो करीना कपूरचा एक पिक्चर होता त्याचं पण एक झालं आहे. परत RRR त्या मूवीचं शूटिंग झालं आहे. अजून स्वदेश मूवीचं एक शूटिंग झालेलं आहे. तर असे बऱ्याच पिक्चरचं शूटिंग झालं आहे. ते इवन ॲडव्हर्टाईजचं पण एका शूटिंग आहे. तो फुकरेमधला एक हिरो आहे, तर त्याचं ते एक थम्सअपची ॲड आहे बघा सुखी सुखी, तो ॲड इथं झालेली आहे. तर इथले स्टेशन हे नेहमी शूटिंगसाठी वापरले जातेच, पण इथल्या आजूबाजूच्या परिसरात सुद्धा खूप साऱ्या चित्रपटांची शूटिंग होत असते. जसं की अक्षय कुमारचा चित्रपट केसरी याचा सेट हा वाठार गावाच्या आसपास उभा केला होता.
तर इथे मी तुम्हाला दबंग 3 या चित्रपटातील एक गाण्याची शूटिंग झालेली आहे त्याचा सीन थोडासा दाखवते. तर केसरी चित्रपटानंतर अजून एक मूवी सांगायचा झाला तर नाना पाटेकर यांचा देऊळ हा चित्रपट पूर्णपणे या गावातच त्याची शूटिंग झाली होती. त्यासाठी सेट उभारला गेला होता. तर इथे पाहून तुम्हाला लक्षात येईल की पाचगणी आणि महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण इथून खूप जवळ आहे. तर जिला गाझियाबाद या चित्रपटाचा जो सुरुवातीचा सीन आहे ज्यामध्ये अर्शद वारसी हा ट्रेनमधून उतरतो तर या स्टेशनपासून काही अंतरावरतीच तो सीन शूट झाला होता. दबंग 1 मध्ये जे महेश मांजरेकर यांचं कॅरेक्टर आहे जे मद्यप्राशन करून रेल्वे पटरीवरती पडलेलं असतं आणि तिथं त्यांना त्यांची मुलगी उचलण्यासाठी येते तर तो जो सीन आहे तर या स्टेशनच्या थोड्या अंतरावरतीच तो सीन शूट केलेला आहे. तर आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला माझ्या मागच्या साईडला स्टेशनच्या बाहेर जे पिलर उभे केलेले होते ते अजय देवगणची मूवी द लेजंड ऑफ भगतसिंग या चित्रपटाच्या वेळेस उभे केले होते. ते खांब अजूनही आहेत. तर या स्टेशनला त्यावेळेस लाहोर स्टेशन असं दाखवलं होतं. तर अशा पुरातन वास्तू आपल्याला आजकाल खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात. तर इथे या वास्तूचं खूप छान पद्धतीनं जतन केलेलं आहे. तर हा होता आमचा छोटासा प्रयत्न. तुम्हाला कसा वाटला? आपण जे चित्रपटांमध्ये खूप वेगवेगळ्या ठिकाणचे सीन पाहत असतो ते ॲक्च्युअलमध्ये आपल्या आजूबाजूला शूट केलेले असतात तो दाखवण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न होता. तर याच्या आजूबाजूला एक खूप असे ठिकाण आहेत ज्या ठिकाणी चित्रपटांची शूटिंग होत असतात. तिथलेही ठिकाण तुम्हाला पाहायचे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. तिथले ठिकाण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. त्यासाठी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा. तर आपल्या या व्हिडिओच्या शेवटी मी इथले काही शूट झालेले सीन टाकलेले आहेत जाता जाता ते पण नक्की पहा. चला तर मग नवीन व्हिडिओ नवीन एका ठिकाणी भेटूया. धन्यवाद. जन्नत में भी शायद न हो कोई और उस हंसी के. और वापस मत आजियो भाई. अगर एक समोसा मिल जाता तो कानपुर जाके खा लियो ना समोसे. रुक मैं आता हूँ. अभी जल्दी भैया दो समोसे. अभी जल्दी ना. अभी हट. हाँ भाई ध्यान रखियो. चूचे क्या भाई सूखे सूखे.